नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केजमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. सकाळ सकाळ सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि मंदिराबाहेर नातवाने आजोबाच्या मान गळा आणि डोक्यावर कोयत्याचे सपासप वार करत आजोबाला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय. एवढी क्रूर हत्या त्याने अगदी क्षुल्लक कारणातून केली आणि ती म्हणजे दारू पिऊन तू घरी येऊ नको म्हणून ते आजोबांनी शिवीगाळ केली होती. याच रागातून नातवाने आजोबाची क्रूर हत्या केली आहे. केज येथील वकीलवाडी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या आजोबांच्या डोक्यात मानेवर धारधार शस्त्राने सपासप वार करून नातवाने खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी 7:30 दरम्यान घडली आहे. त्यानंतर आरोपी नातवाने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलंय. गिरीधारी किसनलाल शिल्लक असे मृताचे नाव आहेत. गिरीधारी किसनलाल शिल्लक वय 60 सकाळी 7:30 सुमारास वकीलवाडी भागात असणाऱ्या कानडी रोड लगत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते. देवदर्शन करून ते मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर येताच दबा धरून बसलेला नातू रोहित रतन शिल्लक वय 25 राहणार केज याने गिरीधारी यांच्यावर धारधार हत्याराने वार केले. गिरीधारी रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्यानंतर रोहितने थेट केज पोलीस ठाणे गाठले आणि तिथे जाऊन आत्मसमर्पण केलं. ठाणे अंमलदार सुधाकर दौंड यांना ही माहिती देऊन पोलिसांना घटनास्थळी त्यानेच पाठवलं. त्या दरम्यान नातेवाईकांनी गंभीर असलेल्या गिरीधारी यांना थेट अंबाजोगाई येथील स्वारती ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी करून डॉक्टरने त्यांना मयत घोषित केले. तू खूप व्यसनी आहे, दारू पिणे बंद कर, नाहीतर घरी येऊ नको, असे म्हणत आजोबांनी रात्री शिवीगाळ केली होती. हा राग मनात धरून त्याने पहाटे दारू पिऊन गांजा ओढला आणि या नशेतच त्याने आजोबाच्या अंगावर डोक्यावर मानेवर सपासप 13 वार केले आणि त्यांना जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या घटनेनंतर तो केज पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनास्थळीचा वृत्तांत सांगितला आणि पोलिसांनाच त्याने घटनास्थळी पाठवले.